बिग बॉस चाहते हैं आप अपने हेडफोन में कान डाले, अब कान में हेडफोन डाले क्योंकि वीडियो में गालियां है और अपने माँ बाप से दूर रहे। सुबह के 8 बजे रात्रीचं चिकन खाल्लंय त्याची संडास तर करून ये पहिल्यांदा, नंतर पाठवतो पुढचं 150 ग्रॅम। बिग बॉस सकाळचं 150 ग्रॅम आणि रात्रीचं 150 ग्रॅम। गालिन मार्केट मधल्या कोंबड्या संपल्यात, फक्त डुक्कर राहिले। चालन बिग बॉस चालन, डुक्कर पण चालन, पण शरीरात प्रोटीन गेलं पाहिजे। बस बस पैसे फुटल। सुबह के 8:10 मी तुला कधी आवाजच्या नजरे बघितलंय? तुझे दात घासणे, तुझ्या तोंडाचा वास तो एकदा सांगितलं कळत नाही का तुला? उठा बाबा, नोक छोक। अरे बाबा, अरे उठ नाय, तिकडे बिग बॉस अँथम चालू झालंय। अरे असं डोळे उघडे करून कोणी झोपत का? अरे बाबा, अरे उठ ना, अरे उठ, अरे उठ ना, ऐका ना, उठ ना। नोक छोक, कोणी शिवी दिली मला? कोणी दिली मला शिवी? जय नोक छोक, मी दिलेली येण्या जाऊ द्या नोक छोक। गुड मॉर्निंग बिग बॉस। अरे झिपऱ्या तिकडे कुठे पाहतो? इकडे समोर बघ, इकडे। हा गुड मॉर्निंग बिग बॉस। गुड मॉर्निंग गेलं खड्ड्यात, तिकडे बिग बॉस अँथम चालू झालंय आणि तुम्ही इथं पसरलेले। गुड मॉर्निंग अँथम सुरू झालं आणि मला कोणी उठवलं नाही। एक मिनिट थांबा, एकाच्या जाऊन चट्टीचा साप सोडतो। राहू द्या, सकाळचा अलार्म का तुमच्या सापाला उठवण्यासाठी लावतो का आपण? तुम्ही म्हणता तुम्हाला आमदार व्हायचंय, असं पसरून राहिलं तर बाहेर गेल्यावर जनताच काय, तुम्हाला तुमचा साप पण मतदान नाही करणार। सॉरी बिग बॉस, उद्यापासून उठतो। कोण तुम्ही का साप? मी बिग बॉस। उद्या आपण ते पाहूच। सुबह के 10 बजे सगळ्या घरातल्या सदस्यांना एक गोष्ट सांगण्यात येत आहे। बिग बॉस अँथमच्या वेळी सकाळी बाबा घरात पसरून राहिला, त्यामुळे आज कोणालाही संडासला जाता येणार नाही। जे काय बोलायचं आहे ते बाबाला बोलायचं, माझ्याकडे कोणी यायचं नाही, माझ्याकडे कोणी आलं तर सगळ्यांच्या गांडीवर फटके दिले जातील। त्या बाबाचं नाव ना खरंच झोपाळू बाबा ठेवायला पाहिजे होत, ते ज्या आयला त्या बाबाच्या। तर दुपहर के 12 बजे बाबा बाबा बोल का? काय भिक्षा देतोय संडास? काय बोलतो खरं का तू? ऐकू लागल सगळे सकाळ सकाळ बिग बॉस अँथमच्या वेळेस झुप्पड सुरू राहिला, आम्ही संडासचे वांदे करून टाकले सगळे, पुट फुकून पार मारायची बारी आली। काय करायचं सांगितलं? नॉक चॉक आई लव यू बिग डॉग। नाही आज संडास लवकर जायचं नाही सांग। एवढा कंट्रोल होत नसेल ना तर एमसीन लाव तिथं। एमसीन? आम्हाला एमसीन लावून सांगतो का? निला टीव्ही लावून याचं बंदच करून टाकतो। चॉप,
आमच्या दोघांचं चाललं, तू कशाला फुटेज खायला येतो रे मध्ये? मी फुटेज खातोय का? मला फुटेज खायची गरज नाही, मला फुटेज खायची गरज नाही, मला पण लागलीये. त्याने तर हात पुढा करायला लावला, तुम्ही तोंड उघडा करायला लावलं तुझं. मला तोंड उघडा करायला लावशील तू? मी एवढा शांततेत बोलतो म्हणून मला काय देवा धर्माचा बाबा समजला काय तू? मी जो नॉकचोक बाबा जाय नॉकचोक एकाच्या गांडीवर सापाच्या पटके आणि एकाच्या चट्टी साप सोडून मी माझ्या राधी लागू नका. जाय नॉकचोक आणि जर एवढी चटात असेल ना तर डोका खाली करा, पाय वर करा आणि तिकडे जाऊन हागा, माझ्या राधी लागू नका तुम्ही. या निघाय दोन थांबू नका अजिबात माझ्या समोर. दुपहर के 1:27 क्या मेरे इतना कोण इतना को मग कुठे बाहेर करून वाटतलं गॅस झालं म्हणजे बाबाच्या शंभर वेळा सांगितलं नाही ना खेटू नको म्हणून. सोनं लागलं का तू मध्ये मध्ये कसं लागलं त्याच्याला बोलतो सोनं काय सकाळचा पण बदला घ्यायचा मला न्यात आहे तिला. बघ मी काय करतो तू मध्ये बदलो तुझा काय संबंध? मी हिसा बोलून राहिले ना ती माझी कोण आहे तुला काय माहित नाही? माझी कोण आहे ना तू माहित नाही त्याच्यावर घरामध्ये राहिला मी बॉस नको देऊ. नेगी दोन ठीक आहे बिग बॉस. जय नोक जो. दुपहर के 2:48 सकाळी उठल्यानंतर माझ्यासाठी सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे बिग बॉस अँथम. आणि तुम्ही त्याचीच आई बहीण करून टाकली, त्यामुळे तुमच्या आई बहीण करण्यासाठी मी संडास बंदी करून टाकली. बिग बॉस संडास बंदीचं काय? इकडे संडास बंदी व्हायची वेळ आली, तुमचं काय संडास बंदी? संडास उघड पाहिला तर बिग बॉस जय नोक जो. बिग बॉस लवकरात लवकर तुम्ही संडास उघडा बिग बॉस, माझी पारबुंदी पडायची वेळ आली बिग बॉस, पहिले तुम्ही संडास उघडा. तुमच्या भावना तर माझ्यापर्यंत येत नाहीयेत, पण तुमचा वास माझ्या केबिन पर्यंत येतो, त्यामुळे आपण ते वातावरण ठीक करण्यासाठी एक इलेक्शन घेतोय. त्या इलेक्शन मध्ये घराचा नवीन कॅप्टन निवडला जाईल आणि त्याला एक विशेष अधिकार दिला जाईल.
आणि तो अधिकार म्हणजे तो कोणालाही एका व्यक्तीला संडासला जाण्याची परवानगी देऊ शकतो. फक्त एकाच व्यक्तीला. इलेक्शन थोड्याच वेळात. ओ बिग बॉस, तेवढं 150 ग्रॅम चिकन पाठवाना. अरे भिकाऱ्या, कोंबड्या तर संपल्यात, कोंबडीचा पाठू का 150 ग्रॅम? दुपहर के 3 बजे. मी कॅप्टन झाला ना तुमच्यात की आपल्या तिघांचा फायदा आहे. बस काय, मी तुला संडा सेल पाठवून दिले. अरे हा एक नंबर काम करतो बाबा. आणि तुला नॉमिनेट होण्यापासून वाचवून या आठवड्यात. काय बोलतो निले, काय बोलतो? अरे जे करायचंय ते करा. बिग बॉसला मला पहिले दिन लवकरात लवकर इलेक्शन घ्या. मला संडासला पाठव रे बाबा. मला वोट करशील का? अरे 100% तुलाच वोट माय. मला तू दंडन बघा. अरे एकदा शब्द दिला ना दिला. ठीक आहे निले, ऐक ना, घरात सदस्य आहेत 6. कॅप्टनसी जिंकण्यासाठी आपल्याला 4 वोट लागतात. 4? आके तर फुटणार नाही, कारण की त्याला कॅप्टन व्हायचं. त्यातले 3 तर आपल्याकडे आहेच. यो आणि मी. बरोबर आहे. आपल्याला 4th वोट लागतो, ती म्हणजे उत्कर्ष. बाबाला आपण फोडू शकत नाही, कारण की त्याच्या पोटाचं याच्यासारखाच भोसाड झालेला. उरली एकच उत्कर्ष, त्याला आपल्या टीम मध्ये घेऊ 100%. काय बोलता? बरोबर. दोपहर के 3:40 आपल्याला गाडीला पाडावं लागेल. कुठे आले का तो? मी पाहतो त्याच्याकडे. तू बाबांकडे लक्ष दे. दोपहर के 4:25 वाली. अरे आके कॅप्टनशिपला आम्हाला वोटिंग करतो यावेळेस. अरे सोन्याने शब्द दिला एकदा. देऊ दे शब्द. मी तुला नॉमिनेट होण्यापासून वाचून नाही, आठवड्या बाहेर जाणार ना तू, विचार कर. कॅप्टन कर तो मला, कॅप्टन कर आणि मलाच तू वोट दे. याडा बेडा झाला का काय? मला व्हायचं कॅप्टन. तू एक काम कर, मला कर सपोर्ट. सॉरी वोट कर. लय जाय झालंय. त्याला माझ्या संडाचं सांगितलंय का? हा सांगितलंय बाबा. ठीक आहे ठीक आहे, चालेल. चळेल नोकझोक पण जे करायचं ना ते लवकरात लवकर करा. मी ना आक्याला वोटिंग करतो. चालो का? शाम 5 बजे. तू नाही फुटत ये. कॅप्टन करा म्हणतोय मला. तू कॅप्टन नाही ना झाला तर मला घरी जावं लागेल, लक्षात ठेव. का म्हणजे काय? बाकीचे सगळे स्ट्रॉंग आहेत. मग तू कमी स्ट्रॉंग आहे का? तू किती स्ट्रॉंग आहे? आपण करू ना काहीतरी. सोड असं नको रागू ग. तुमचं झालं का बोलणं उत्कर्षासोबत? नाही ना. त्याला तिच्यासोबत बोलू कसं काय कळणार होत? तो आके म्हणतो नुसतं चिपकून असतो तिला. भर चिटकूनच राहतो. कंटिन्यू उत्कर्ष आली पाहिजे एकटीच. होय सोने सोने गिदिले गिले कोपच्यात गि कोपच्यात गि. उत्कर्ष एक मिनिट येते. अरे बोल बोल. बोलायचं होतं ना. ऐक ना उत्कर्ष, भेटतो तो हे म्हटले ना तोंडाचा वास येतो कमून मध्ये मध्ये. ऐक उठीतून आता घासले ना मी. उठीतून माझा एकदा पोट साफ होऊ दे. मग तुम्हाला सांगतो मी एक एकाला. पोट साफ झाल्यावर बघू. मी काय काय म्हणत होतो उत्कर्ष, तुला नॉमिनेट होऊ देणार नाही ही गॅरंटी माझी. पण त्या ऐकायचे कमून एवढं एवढं पुढे पुढे करत. अरे त्याने सांगितलंय आम्हाला. काय बोलला होता तो आपल्याला? फेकलं मी बोलला तो. हे सगळं ना तो कॅमेरा साठी करू राहिला, फुटेज साठी करू राहिला. तुला काय माहिती अजून? आणि मेन म्हणजे ना मेन तुला सांगतोय त्याला ना त्याला नाही. अरे मला तर लय वेळा जाणवले. कस काय जाणवलं? निला सांग कस काय कस काय जाणवलंय. अरे नाही अजिबात नाही. त्याला असू किंवा नसू मला कॅप्टन करा. हिला कॅप्टन करा. हिला कस काय कॅप्टन करा? पण काही बड तू कॅप्टन. फक्त मला संडासला पाठव. अरे मी आहे ना भाऊ. मी पण पाठव ना तुला. मग तो भरोसाठी मला फक्त एक संडासला पाठव. गरज लागतो मला. लय आगायला लागली सकाळपासून. मी कसं कंट्रोल केलं माझी मला माहिती. पाठवते बस. ठीक आहे मी पण तुला वोट करतो, पण माझी एक कंडिशन आहे. मला ते रूम बदलून पाहिजे बो. फक्त मला त्या बाबासोबत नाही राहायचंय. बोलले घाण पाहतो बोलतो.
त्यामुळे तुमच्या सकाळी रूम मध्ये झोपायला आलो तुम्ही आज. तेवढं रूम बदलून भेटल ना भाऊ. ठीक आहे मग तुला वोटिंग करतो. तू रे शाम 5:25 वोटिंग प्रक्रियेला सुरुवात करू बाबा. हा बिग बॉस सुरू करा. बिग बॉस मी वोटिंग करतो आकेला चाहे नोक जाओ. बिग बॉस मी माझ्या स्वतःला वोटिंग करतो. बिग बॉस माझं वोट उत्कर्षाला जात. बिग बॉस माझं वोट उत्कर्षाला जी मला संडसला पाठवले पाहिले ती. बिग बॉस मी वोट फक्त आकेला करतो. बिग बॉस माझं वोट आकाशला आहे. सोन्याची आणि निळ्याची गांड मारून आकाश इथे इलेक्शन जिंकलेला आहे. आकाश तू कोणाला संडासला जाण्याची परवानगी देतो? बिग बॉस मला भेटलेल्या अधिकारावरून मी संडासला बाबांना पाठवतो. बिग बॉस धन्यवाद भाई. बाबा हा बिग बॉस तुम्ही जाऊ शकता. थँक्यू बिग बॉस थँक्यू. जय नोक जॉक. बिग बॉस असं करू नका. बिग बॉस असं अन्याय करू नका. बिग बॉस मला जाऊ दे पहिले संडासला. बिग बॉस पाय पडतले कळपा. शाम 6:00 आवाज आलाय निलेश बाबांचं झाल्यावर जा तू. धन्यवाद बिग बॉस धन्यवाद. शाम 6:25 बाहेर बाबा बाहेर लवकर. जय नोक तोंडाला लाव रे बाबा. बाबा ओ बाबा 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 ओ नक्षप गावा तुमच्या फक्त वासामुळं तुमच्या बिग बॉसचे सदस्य सगळे मेले. तुम्हाला काय वाटतं का लाज आहे का तुम्हाला काही? हा आणि मीडियापासून कमळ पळून राहिले तुम्ही. त्या आई घाल्या बिग बॉसला मी सांगितलं होतं त्याला सांगितलं होतं इथं उदरे खायला वेळ लागणार नाही. त्यांनी नाही ऐकलं मग मेले सगळे. आणि महत्वाचं म्हणजे मी पळून नाही राहिलो हे लक्षात राहू दे. ते बिग बॉस पण मी आलाय तिकडं. इतके दिवस हॉस्पिटलमध्ये होता वासाने व्हेंटिलेटरवर होता. आज तो वारलेला आहे त्याच्याच मावतीला चाललो मी पाळत नाहीये. पळून राहिले बाबा. हा आमच्या प्रश्नांचं उत्तर दे बाबा. बाबा प्रश्न नाही बिग बॉसच्या मावतीला जावं लागेल. हे गाडी बाबा हा बाबा तुम्ही कमून पाहू राहिले. बिग बॉस चाहते हे व्हिडिओ को लाईक करे शेअर करे कमेंट करे और सबस्क्राईब करे. तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पाठवा जर व्हिडिओ आवडला असेल तर. आणि मेन म्हणजे जे आपले जेन्युइन सबस्क्रायबर आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. अरे ऐक ना खाली यावेळेस करणार आम्हाला वोटिंग होऊन तुला एकदा समजत आहे का रे? मी फक्त त्या सोन्याला वोट करणार आहे. तुला म्हणतोय मला कर वोटिंग बरं जाऊ नाही करीत ना तू. नाही तुला चिकन देतो आठवड्यावर.